कपड्यांच्या आणि कॉस्मेटिकच्या दुनियात तुम्हाला हवं ते उपलब्ध असणार, एकाच वेळी मुलामुलींच्या व महिलांच्या खरेदीची इच्छापूर्ती करणारे खास दालन आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। किड्स वेअर मध्ये मुलामुलींसाठी सर्व व्हरायटीज, लेडीज साठी टॉप लेगिंग्स सर्व साइज मध्ये उपलब्ध, ओढणी हँडलूम मध्ये सर्व प्रकार मिळतील, तसेच कॉस्मेटिक मध्ये सर्व व्हरायटीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण आदिराज किड्स वेअर, लेडीज वेअर अँड कॉस्मेटिक। महालक्ष्मी साडी सेंटर, बापट हॉस्पिटल समोर, कराड रोड, विटा। प्रोप्रायटर संदीप मेटकरी। लंपी रोगामुळे जनावरांचे बाजार ठप्प, पशुपालक चिंतेत। जत तालुक्यातील कोट्यवधीची उलाढाल ठप्प। जनावरांमध्ये लंपी स्किन आजाराचा धोका वाढू लागल्याने जनावरांचे बाजार व वाहतूक बंद झाली आहे, त्यामुळे जत तालुक्यातील 2 आठवडी बाजारातील 5 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे। यामुळे व्यापारी व पशुपालक चिंतेत आहेत। राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर व बीड येथील जनावरांमध्ये लंपी आजार आढळून आला आहे। जिल्हा प्रशासनाने वाढता धोका लक्षात घेत जनावरांचे बाजार व वाहतुकीला बंदी घातल्याने त्याचा परिणाम जनावर बाजार उलाढालीवर होणार आहे। तालुक्यात गुरुवारी जतमध्ये तर शुक्रवारी माडघ्याळ येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो। माडघ्याळ बाजारात लाखोंची उलाढाल होते। शेळ्या मेंढ्यांच्या या बाजाराला बाहेरून व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात। या बाजारातून बाजार समितीला 50,000 रुपये उत्पन्न मिळते। 5 ते 6 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिल सोनार, पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समितीचं। गाई म्हशीमधील लंपी स्किन डिसीज याबाबत आपल्याला माहिती असेलच, तरी जत तालुक्यामध्ये लंपी सदृश्य अशी 2 लक्षणं आपल्याला बिळूर नजीक पशुवैद्यकीय दवाखाना बिळूर नजीक बसरगी येथे आढळलेली आहेत। त्याच्यामध्ये साधारणतः लक्षणं काय असतात तर अंगावर 2 ते 5 सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात, ताप येतो, पाय एखादा किंवा दोन्ही पाय 2, 3, 4 पाय सुजू शकतात, पुढीवर सूज येते, डोळ्या नाकातून स्त्राव येते, दुधामध्ये लक्षणीय घट दिसते। गाभीण जनावरांमध्ये कदाचित एखाद्या वेळेला गर्भपात होऊ शकतो। तर हा अशा जनावरांचे जर काही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधा। त्याचप्रमाणे आपल्या हा जो रोग प्रसार आहे हा व्हायरल विषाणूजन्य रोग आहे आणि तो गोचिड, गोमाशा, डास, चिल्ट यांमुळे होतो। गोचिड, गोमाशा, डास आणि चिल्टांचं व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी किंवा त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला कडुलिंबाची पानं जर संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला त्या कडुलिंबाच्या पानाचा धूर करता आला आपल्या गोठ्यामध्ये तर भरपूर प्रमाणात ह्यांचे म्हणजे गोचिड, गोमाशा कमी होऊ शकतात। त्याच्यामुळं हा रोग आटोक्यात येण्यासाठी मदत होऊ शकते। तालुकास्तरीय लंपी रोग नियंत्रण समितीची आज बैठक झाली। माननीय तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली माननीय गटविकास अधिकारी, माननीय सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुसर्व चिकित्सालय कवठे मंकाळ, तसेच पशुधन विकास अधिकारी विस्तार हे सर्वजण हजर होते। प्रशासन आपल्या स्तरावर लंपी रोगाला आटोक्यात ठेवण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। धन्यवाद। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।